मोदी सरकारनी आज लोकशाहीचा गळा आवळलेला आहे. त्यांना चांगलं काम करणाऱ्यांना कसं बाजूला काढायचंय, भाजपला नेमकी काय त्यांचं पाप लपवायचंय, व दुर्दैवाने सरकारला जनतेचा आवाजच ऐकायचा नाही. नमस्कार, फॉर द पीपल न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. लोकसभेत खासदार निलंबनाचं सत्र अजूनही सुरू आहे. आजही 49 खासदारांना निलंबित करण्यात आलं आहे. स्मोक कॅन्डल प्रकरणावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. याच पार्श्वभूमीवर आज 49 खासदारांना निलंबन करण्यात आले. या निलंबनाच्या कार्यवाहीत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे या दोघांचाही समावेश आहे. या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत शरद पवार गटाचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप. दादा, काय वाटतंय, निलंबनाची कार्यवाही अजूनही सुरू आहे आणि खासदार निलंबित केले जातात, ही एक प्रकारची घोषित आणीबाणी आहे? संविधानाला आम्ही मानणार नाही अशा प्रकारची नका लोकं भाजपमध्ये आहेत, अशा प्रकारचं नका कुठेतरी चित्र या माध्यमातून दिसतं असं मला वाटतं. त्याचं कारण असं आहे की मागच्या 9-10 वर्षाचा नरेंद्र मोदी अर्थात भाजप सरकारचा एकूणच कार्यकाळ जर पाहिला तर सातत्याने आम्ही म्हणेल तोच कायदा अशा प्रकारचं वातावरण हे ते त्यांच्या कृतीतून दाखवून देत आहेत. कालपासून आजपर्यंत 141 खासदारांचं निलंबन झाले, राज्यसभा असेल का लोकसभा असेल. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की येणाऱ्या साधारणतः 2.5 महिन्यामध्ये लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक होत आहे. याचाच अर्थ हे देशाचं शेवटचं अधिवेशन आहे. पुण्यातून, महाराष्ट्रातून, देशातल्या वेगवेगळ्या राज्यातून जे खासदार निवडून गेलेत त्यांना पुण्याचे, महाराष्ट्राचे आणि देशातल्या वेगवेगळ्या राज्याचे प्रश्न मांडण्याची ही शेवटची संधी आहे. आणि असं असताना जे अधिवेशन ह्या आठवड्यात संपणार आहे त्या अधिवेशनामध्ये ज्या तरुण बेरोजगार मुलांनी, जे मुली असतील किंवा मुलं असतील, ते कर्नाटकचे असतील, ते महाराष्ट्रातले असतील किंवा ते हरियाणात असतील, ह्या सगळ्यांनी खूप छान शिक्षण घेतल्यानंतर, उच्च पदव्या घेतल्यानंतर शिक्षण मिळालं नाही म्हणून लोकसभेमध्ये उड्या घेतल्या. त्यांची कृती ही निषेधार्हच आहे, त्यांच्या कृतीला कोणी समर्थन करणार नाही. पण त्याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न विरोधी पक्ष करेल. त्यांनी एकतर जे काही 1000 कोटी रुपये खर्च करून संसद भवन बांधले त्या संसद भवनाचे वाभाडे काढले जातील. हे संसद भवन ब्रिटिशांनी 150 वर्षावरी बांधलेल्या संसदेपेक्षा किती कुचकामी आहे, सुरक्षेच्या दृष्टीने किती खेळखोंडबा करण्यासारखं आहे, याचं सगळं चित्र देशातल्या जनतेसमोर जाईल. 1000 कोटीच्या नाही का लोक म्हणजे ह्या संसदेमध्ये किती पैसे खाल्लेत या मोदी सरकारने, ते पितळ उघडं होईल या भीतीपोटी ती चर्चाच होऊन द्यायची नाही. हा एकूण प्रयत्न मागच्या 2 दिवसापासून चालू होता आणि त्या संदर्भात सातत्याने विरोधी पक्ष हे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करत होता. पण दुर्दैवाने या देशात हुकुमशाही आणू पाडणाऱ्या मोदी सरकारनी आज लोकशाहीचा गळा आवळलेला आहे. होय, लोकशाहीचा खून या सरकारने केलेला आहे. आपण पाहतोय ज्या मंडळींनी, हा पूर्वीचा जनसिंघन, त्याच्या अगोदरसुद्धा RSS, ज्यांनी यांना 15 ऑगस्ट 1947 देश स्वतंत्र होण्यासाठी पण विरोध केला, ज्यांनी राष्ट्रगीताला विरोध केला, ज्यांनी तिरंगा ध्वज आम्ही मानणार नाही अशा प्रकारचं स्टेटमेंट दिलं, ती मंडळी लोकशाहीत आल्यानंतर, सत्तेत आल्यानंतर काय खेळखोंडा होऊ शकतो याचं एक वाईट आणि चुकीचं उदाहरण हे काल आजच्या कृतीतून दिसतं आहे. अशी खूप सारी उदाहरणं आहेत. पण मी या निमित्ताने या मोदी सरकारचा अर्थात भाजप सरकारचा तीव्र शब्दात धिक्कार व्यक्त करतो. मात्र दादा, या सर्व प्रकरणावर विरोधकांना चर्चा करायची नाही आहे, विरोधकांना केवळ गोंधळ घालायचा असा आरोप सत्ताधारी करत आहेत. असं आहे, विरोधकांनी मागणी काय केली, फक्त येऊन अमित शहाने येऊन स्टेटमेंट द्यावं, काय घडलंय, कशामुळं घडलंय आणि पुन्हा हे घडणार नाही याची शाश्वती तुम्ही काय, तुमच्याकडे ऍक्शन प्लॅन काय आहे, हे फक्त अमित शहाने येऊन स्टेटमेंट द्यावं, ते निवेदन पटलावर ठेवावं, एवढीच मागणी विरोधी पक्षाची होती. मात्र संसदेत फलक घेऊन येणं हा भारतीय संविधानाचा अपमान असल्याचा कामकाज मंत्र्यांनी सांगितलं. बिलकुल नाही, बिलकुल नाही. हे पहा, आम्ही सुद्धा महानगरपालिकेचे 10-15 वर्ष नगरसेवक होतो. महानगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असतील किंवा लोकसभा, विधानसभा, राज्यसभा, विधान परिषद असेल, ही लोकशाहीची मंदिरे आहेत. याच्यामध्ये आम्ही आमचे स्वतःचे काय कुटुंबाचे प्रश्न तिथं मांडत नाहीत, जनतेचे प्रश्न, राज्याचे प्रश्न, शहरांचे प्रश्न ज्यावेळेस मांडतो त्यास फलक घेऊन जायला तिथं हरकत नाही असं माझं स्पष्ट मत आहे. असं कुठंही त्याच्यामध्ये कायदा नाही किंवा नियम नाही की तुम्हाला हे फलक घेऊन जाता येत नाही. पण दुर्दैवाने अशा प्रकारे हे सगळं जे काय प्रकरण आहे हे आपला एकूणच केलेला आपला हा चुकीचा प्रकार किंवा आपलं हे कटक आरक्षण जनतेपर्यंत जाऊ नये म्हणून अशी तकलादू कारणं देऊन ह्या लोकशाहीचा गळा दाबण्याचं काम, ह्या लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम हे नरेंद्र मोदी सरकार करत आहे. आता या निलंबनाच्या कार्यवाहीत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या तुमच्या 2 खासदारांचा समावेश आहे. आता राष्ट्रवादी पाहू शकता, मागची 17 वर्ष आदरणीय सौभाग्यवती सुप्रियाताई सुळे या देशाच्या खासदार आहेत. पहिल्या 2-3 वर्ष राज्यसभेच्या, नंतर मागची 15 वर्ष लोकसभेच्या. असं असताना त्यांना 8 वेळा संसद रत्न पुरस्कार मिळालेला आहे. सगळ्यात जास्त चांगली हजेरी, 84% हजेरी,
जवळजवळ 250-300 नाही का चर्चेमध्ये वर्षामध्ये सहभाग घेणे, प्रत्येक नाही का दिवशी वेगवेगळ्या विषयावर भाषण करणे आणि एकूणच आपल्या मतदारसंघात आणि शहरामध्ये किंवा एकूण राज्यामध्ये खूप चांगला कारभार करणे, अशा प्रकारचं त्यांचं आजपर्यंतची वाटचाल राहिली. त्यांनासुद्धा निलंबित करणे म्हणजे एकूणच हा भाजप किंवा हे मोदी सरकार किती खुनशी आहे, त्यांना चांगलं काम करणाऱ्यांना कसं बाजूला काढायचं आहे हे एकूण त्यांच्या कृतीतून दिसतं आणि म्हणूनच त्यांच्या विरोधात आम्ही आज आणि उद्या पुण्यामध्ये आंदोलन घेत आहोत. या माध्यमातून पुणेकरांचं लक्ष वेधण्याचं, पुणेकरांपर्यंत भाजपची आणि नरेंद्र मोदीची सरकारची खरी नका प्रतिमा जी मुखवट्याच्या मागे लपलेली ती नेण्याचा आमचा नक्की प्रयत्न राहील. मग आता इथून पुढे आंदोलनाची मूळ दिशा काय असणार आहे? मूळ दिशा हीच असणार आहे, भाजपने केलेली कटकार असताना भाजपला नेमकी काय त्यांचं पाप लपवायचं आहे ह्या सगळ्या गोष्टी पुस्तिकेच्या माध्यमातून, भाषणांच्या माध्यमातून, सोशल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून जनतेपर्यंत नेण्याचा आमचा प्रयत्न राहील. आता आगामी 2-3 महिन्यात निवडणुका येऊन ठेपल्यात, या सर्व निलंबनाच्या कार्यवाहीचा निवडणुकांवर काय परिणाम? निवडणुकीवर परिणाम होणार नाही, पण दुर्दैव असं आहे की हे अधिवेशन आता संपणार आहे, याच्यानंतर अधिवेशन होणार नाही. जे काय फेब्रुवारीमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे त्याच्यामध्ये अख्ख्या देशभरातल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचे पगार जे काय काढायचे असतात किंवा इतर नका ज्या काही गोष्टी असतात त्याचं एक छोट 2-3 महिन्याचं शॉर्ट बजेट सादर करण्याचा नाही का सरकारचा प्रयत्न असतो. त्याच्यामध्ये भाषणं होत नाहीत, ते सेशन काय 15 दिवस महिन्याभर चालत नाही, कारण की राम मंदिरानंतर यांचा प्रयत्न राहणार की लगेच एक 5 दिवसाचं अधिवेशन घेऊन छोटा अर्थसंकल्प मान्य करायचा आणि लगेच निवडणुकीची आचारसंहिता लावायची. त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने या अधिवेशनामध्ये चर्चा झाली असते तर लोकांचे प्रश्न पोचले असते, पण दुर्दैवाने सरकारला जनतेचा आवाजच ऐकायचा नाही ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. नक्कीच, या निलंबनाच्या कार्यवाहीहून सरकारला जनतेचे प्रश्न ऐकायचे नाही आणि विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातोय असा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात येतोय. कॅमेरामन रोहितसह मी प्रणव ढमाले, फॉर द पीपल न्यूज.